Finance Online YouTube channel to get latest video, subscribe on this channel. Kalapan, right hand thumb rule bagitla. Tyamade, jar straight current carrying conductor jar right hand madhe hold kela, tar ha jo thumb ahe. Ha thumb direction of current indicate karto ani ha ja curve finger ahe, ya direction of magnetic lines of force kiwa direction of magnetic field represent karta. नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत जे राइट हैंड रूल चा काय केले या याच्यामध्ये वापर केले या कांसेप्ट मध्ये मग काय आहे ही कांसेप्ट मैग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू ए सर्कुलर लूप ऑफ ए कंडक्टिंग वायर आता या आधी आपण थंब रूल बघितला होता पण तो कोणासाठी बघितला होता स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर स्ट्रेट वायर जर असेल स्ट्रेट कंडक्टर असेल त्याच्यासाठी पण तीच जर वायर काय केली बेंड केली कॉइल लाइक स्ट्रक्चर केला आणि कॉइल लाइक स्ट्रक्चर केल्यानंतर तिथे मॅग्नेटिक फील्ड कशी प्रोड्यूस होती ते आपण बघूया आता इथे काय केले ही जी तुम्हाला दिसते आहे ही काय वायर आहे किंवा कंडक्टिंग कंडक्टर आहे जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं मग त्या ते जे स्ट्रेट कंडक्टर होतं त्याला काय केलं आहे बेंड केलं आहे असं बेंड केलेलं आहे आणि बेंड केल्यानंतर पुढे आपण त्याचे जे टर्मिनल्स आहेत ते काय केलेले आहेत या सर्किटला अटॅच केलेले मग आता अटॅच केल्यानंतर आपण इथे पी हा पी पॉइंट आहे हा क्यू पॉइंट आहे या पी पॉइंटला आणि क्यू पॉइंटला ही वायर कार्डबोर्डला काय ह्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आता हे झाल्यानंतर आपण काय केलं सर्किट कनेक्ट कंप्लीटली कनेक्ट झाल्यानंतर करंट पास झाला कुठून पास होणार आहे या पॉझिटिव्ह टर्मिनलवरून बरोबर पी पॉइंट मध्ये जाईल आणि पी नंतर कोणत्या पॉइंट मध्ये जाणार आहे क्यू मध्ये आणि क्यू मधून ते अशा प्रकारे सर्किट मधून करंट काय होणार आहे फ्लो होणार आहे मग करंट फ्लो झाल्यानंतर नक्की काय होतं आता जेव्हा करंट अपवर्ड डिरेक्शनला जातो अपवर्ड डिरेक्शनला जाताना तेव्हा त्याच्या अराउंड जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती कशा प्रकारे असते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने पण केव्हा असते जेव्हा करंट कुठे जातं अपवर्ड डिरेक्शनला पण पी पॉइंट पासून जर करंट क्यू पॉइंटला येतो तर ते कंडक्टर काय होतं इनवर्ड होतं म्हणजे करंट काय होणार आहे डाउनवर्ड डिरेक्शनला जाणार आहे आणि जेव्हा करंट डाउनवर्ड डिरेक्शनला जातो तेव्हा मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन असते ती काय असते क्लॉकवाईज असते म्हणजेच काय पॉइंट पी आणि पॉइंट क्यू मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ही काय अपोजिट डिरेक्शनने असते का तर मग सेम कंडक्टर असतं फक्त ते काय केलेलं असतं बेंड केलेलं असतं मग आता प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये किंवा प्रिव्हियस ट्रायलिस मध्ये आपण बघितलं की करंट जर पास झाला सर्किट मधनं तर ते कंडक्टिंग वायरच्या अराउंड इथे कार्डबोर्ड घेतलंय त्या कार्डबोर्डवरती काय टाकले आयन फिलिंग्स टाकलेले आहे लोखंडाचे तुकडे टाकलेले आहे मग जेव्हा करंट पास होईल तेव्हा ते असे कॉन्सेंट्रिक सर्कल काय करतील तयार करतील ते अशा प्रकारे अरेंज होतील का अरेंज होतील काय तर मग करंट पास झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाले हे आपल्याला कशावरनं ऑब्झर्व होईल तर हे जे आयन फिलिंग्स आहे हे सर्कल्स तयार करतात सर्कल तयार करतात मग ते कोणती प्रॉपर्टी ऑक्युपाय करतात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये बघितले मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे लाईन्स असतात त्या कधीच इंटरसेक्ट एकमेकांना इंटरसेक्ट होत नाही इथे जर आपण बघितले हे सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही जसं तुम्ही त्या वायरच्या दूरवरती जातात तसं मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी असते ती काय होते कमी होते का तर मग जितक्या अमाऊंटमध्ये तुम्ही करंट पास कराल तितक्याच अमाऊंटमध्ये काय होणार आहे मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी प्रोड्यूस होणार आहे मग आता हे झाल्यानंतर आपण डायरेक्शन तर काढू शकतो पी पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड ही कोणत्या कशा प्रकारे तयार होणार आहे तर त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन असणार आहे अँटी क्लॉकवाईज आणि त्याचप्रमाणे क्यू पॉइंटवरती ती जी आहे डायरेक्शन ती काय असणार आहे क्लॉकवाईज असणार आहे मग आता हे तर आपण बघितलंय बेंडिंग केल्यानंतरही हे फक्त आपण पी आणि क्यू पॉइंटलाच बघितलं पण त्या वायरच्या प्रत्येक पॉइंटला अशा प्रकारे काय होणार आहे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे आणि मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे पूर्ण वायरमध्ये कसे होते प्रोड्यूस होते हे आपल्याला दिसते म्हणजेच काय इथे राईट हँड थंब रूलचा वापर केला आहे की जसं आपण कंडक्टर होल्ड केलं थंब काय करतोय इथे जर बघितलं थंब काय करतोय
थंब काय करणार आहे, डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट दाखवणार आहे, ह्या ज्या कर्व फिंगर आहे त्या काय दाखवणार आहे, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स. म्हणून ह्या दोघांची जी डायरेक्शन असते ती काय असते, अपोजिट असते. का तर मग तो सेम कंडक्टर इन्व्हर्ट केला जातो. आता हे आपण दोन पॉईंटवर बघितलं, पण कितीही कॉईल स्ट्रक्चर असेल तरीही त्या प्रत्येक पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसर्स केली जाते हे आपल्याला यावरनं समजतं. नेक्स्ट कन्सेप्ट बघूया आपण, ते आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन ए सोलेनॉइड. सोलेनॉइडमध्ये करंट पास केला तर मॅग्नेटिक फील्ड कशी प्रोड्यूस होती ते आपण बघूया. मग फर्स्ट थिंग की सोलेनॉइड म्हणजे काय, डेफिनेशन बघूया आपण. व्हेन ए कॉपर वायर विथ ए रेझिस्टिव्ह कोटिंग इज वुन्ड इन ए चेन ऑफ लूप. कॉपर वायर घेतली ज्याला काय असणार आहे, रेझिस्टिव्ह कोटिंग असणार आहे. कॉपर वायर विथ रेझिस्टिव्ह कोटिंग इज वुन्ड इन ए चेन ऑफ लूप. चेन सारखं त्याला काय केलेलं आहे, गुंडाळलेलं आहे किंवा त्याचे असे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर केले लाईक अ स्प्रिंग. इट इज कॉल्ड सोलेनॉइड. त्यालाच काय म्हटलं जातं, सोलेनॉइड असं म्हटलं जातं. आता जर आपण इथे बघितलं, हे जे सोलेनॉइडचं स्ट्रक्चर आहे त्यामध्ये जी कॉपर वायर आहे ज्याला रेझिस्टिव्ह कोटिंग आहे तिला काय स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर दिलेले आहे, आणि त्याचे जे दोन एंड्स आहेत ते कोणाला कनेक्ट केले आहे, बॅटरीचे एका पॉझिटिव्ह टर्मिनलला एक एंड कनेक्ट केले आहे आणि सेकंड एंड इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. आता हे कनेक्शन झाल्यानंतर ऑब्व्हियसली करंट पास होणार आहे ह्या कॉईलमधनं, आणि कॉईलमधनं करंट पास झाल्यानंतर त्याच्या अराउंड काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. याही आपण प्रिव्हियस दोन ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण बघितलं. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर बघितलं, त्यामध्ये आपल्याला फक्त एवढं कळालं की जो करंट असेल तो करंट आणि मॅग्नेटिक फील्ड यांचं काहीतरी रिलेशन आहे. त्यावरनं आपण राईट हँड थंब रूल बघितला, आणि त्या राईट हँड थंब रूलवरनंच आपण बेंड केलेले जे कंडक्टर असेल त्या एका लूपचे आपण काय केले, डायरेक्शन बघितली मॅग्नेटिक फील्ड आणि करंट कसं असेल. आता त्याच कन्सेप्टचं युटिलायझेशन आपल्याला इथे सोलेनॉइडमध्ये करायचं आहे. जसं आपण सिंगल कॉईलचं बघितलं, एक लूपचं बघितलं, तसं इथे काय आहे मल्टिपल लूप्स आहे. ह्या प्रत्येक पॉईंटवरती काय असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. का तर मग करंट पास केला आहे तो करंट काय असणार आहे, पूर्ण कॉईलमध्ये युनिफॉर्म असणार आहे. युनिफॉर्म करंट पास केला आहे म्हणजेच काय, पास होणार आहे म्हणजेच काय, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड सोलेनॉइडमध्ये असणार आहे, प्रोड्यूस होणार आहे. मग आता हे जे आहे, जेव्हा ह्या कॉईलमधनं करंट पास केला जातो तेव्हा तिथे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती मॅग्नेटिक फील्ड किंवा त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत ते त्या प्रॉपर्टीचं काय करतात, फॉलो करतात. प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपण ह्या डायग्राममध्ये ऑब्झर्व केलं तर ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत त्या मिडलला काय एकमेकांना पॅरेलल आहेत, एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. आणि त्याचप्रमाणे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स फ्लोज फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल. मग याला इकडे साऊथ पोल इकडे नॉर्थ पोल. मग जर असं आपण बघितले हे स्ट्रक्चर कुणाशी रिलेटेड आहे, बार मॅग्नेट. हे आहे बार मॅग्नेट, याला दोन पोल्स असतात, हा आहे साऊथ पोल आणि हा आहे नॉर्थ पोल. इथे जर आपण बघितलं यामध्येही ह्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात ह्या काय होतात, साऊथकडनं साऊथ टू नॉर्थ पोलकडे काय होतात, फ्लो होतात. आणि सेम पॅटर्न कोण फॉलो करतं, ही कॉईल फॉलो करते. आणि म्हणून हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरलाच काय म्हटलं जातं, सोलेनॉइड. म्हणून इथं म्हटलंय मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन ए सोलेनॉइड. ही जी कॉईल आहे त्याला बॅटरी कनेक्ट केली, करंट पास केला, करंट पास केल्यानंतर त्या कॉईलच्या प्रत्येक पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. ती मॅग्नेटिक फील्ड अशा प्रकारे इथे दाखवली, रिप्रेझेंट केली आहे. आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जी मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे किंवा ती जी फ्लो होते ती फ्रॉम साऊथ पोल टू नॉर्थ पोल फ्लो होते, आणि त्यामुळे सोलेनॉइड इज वर्क ॲज बार मॅग्नेट. सोलेनॉइड जो आहे बार मॅग्नेटसारखा वर्क करतो. आणि सोलेनॉइडमध्ये असलेली मॅग्नेटिक फील्डची जी इंटेन्सिटी आहे ती प्रत्येक पॉईंटला काय असते, युनिफॉर्म असते, युनिफॉर्म एव्हरीवेअर. नेक्स्ट टॉपिक, फोर्स ॲक्टिंग ऑन करंट कॅरिंग
कंडक्टर इन मैग्नेटिक फील्ड। आता आपण यावी बघितलं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे इलेक्ट्रिक करंट आणि त्याचप्रमाणे मॅग्नेटिक फील्डचं रिलेशन आहे हे आपण राईट हँड थंब रूलने बघितलं। मग त्याचप्रमाणे दरबणचं रिलेशन हे फोर्स सोबत पण आहे हे आपण या एक्सपेरिमेंटवरनं बघूया। इथे आपण ह्या एक्सपेरिमेंटमध्ये स्टँड घेतलेले त्याचप्रमाणे हॉर्सशू मॅग्नेट घेतले आहे ही बॅटरी आहे आणि त्याचप्रमाणे हे काय कनेक्टिंग वायर्स आहे जेणेकरून आपण ते सर्किट काय करणार आहोत कंप्लीट करणार आहोत। मग नक्की याच्यामध्ये काय केलं जातं ही जी वायर आहे ही कनेक्टिंग वायर आपण या स्टँडला घातलेली कनेक्ट केली त्याला काय कनेक्टेड त्या वायरला बॅटरी कनेक्टेड आहे ही प्लग की आहे हा स्टँड आहे त्या स्टँडला हँगिंग पोझिशनला काय आहे हा हॉर्सशू मॅग्नेट। आता जेव्हा आपण हे जे स्टँड आहे त्या स्टँडला आपण जर हॉर्सशू मॅग्नेट कनेक्ट केला आणि त्याच्या मिडलमधून आपण जर ही कनेक्टिंग वायर काय केली अटॅच केली ह्या दोन्ही जे स्टँड आहे यामध्ये आपण ती फिक्स केली ती फ्लेक्झिबल आहे ती बेंड पण होऊ शकते ही फ्लेक्झिबल वायर ती प्लेस केली तर जर सर्किट ती जर ओपन असेल म्हणजे करंट पास जर झाला नाही तर त्याची जी पोझिशन असेल ती कशी असेल रेस्ट पोझिशन त्यामधनं करंट पास होणार नाही ॲट दॅट टाइम आय इज इक्वल टू झिरो करंट किती असणार आहे झिरो अँपियर। त्यानंतर जर करंट पास केला करंट पास करताना आपण करंट जर पास करताना हा टॉप टू बॉटम जर केला टॉप टू बॉटम म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल हे टॉपला अटॅच केलं आणि निगेटिव्ह टर्मिनल हे बॉटमच्याला अटॅच केलं तर करंट जेव्हा फ्लो होईल तेव्हा ही जी वायर आहे ही कशा प्रकारे डिफ्लेक्शन दाखवेल इथे सी दाखवलेली आहे सी जी डायग्राम आहे ती ह्या स्ट्रेट पासून ती काय होईल अशा प्रकारे बेंड होईल डिफ्लेक्ट होईल कारण तर ती फ्लेक्सिबल वायर आहे म्हणून म्हणजेच काय जर तुम्ही त्यावरनं काय केलं करंट पास केला करंट पास झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे आणि मॅग्नेटिक फील्ड कशामुळे प्रोड्यूस होणार आहे का तर मग त्या वायरवरती फोर्स एक्झर्ट केला जाणार आहे किंवा करंट फ्लो होत असताना। त्यानंतर आपण करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली म्हणजे आता हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे ना हा आपण टॉपला अटॅच करूया आणि हा पॉझिटिव्ह टर्मिनल हा कुठे करूया बॉटमला मग त्यावेळेस करंट जेव्हा बॉटम टू टॉप जाईल तेव्हा ही जी बीची ही जी डायग्राम आहे स्कीमॅटिक डायग्राम यानुसार करंट काय होणार आहे फ्लो होणार आहे म्हणजेच या पूर्ण रिलेशनवरनं आपल्याला असं कळतं की जर करंट पास झाला तरच मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे। आता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे हे तर आहेच पण त्याचप्रमाणे फर्स्ट त्या याच्यावरती काय असणार आहे फोर्स एक्झर्ट होणार आहे इलेक्ट्रॉन्सवरती फोर्स एक्झर्ट झाला म्हणजे इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार आहे आणि इलेक्ट्रिक करंट फ्लो झाला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे मग त्यामुळे फोर्सची जी डायरेक्शन असेल किंवा फोर्स जो आहे हा मॅग्नेटिक फील्ड आणि त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक करंटच्या डायरेक्शनला काय आहे परपेंडिक्युलर आहे हे आपल्याला या